सातारा जिल्ह्यामध्ये गेल्या 24 तासांमध्ये 874 नागरिकांचे अहवाल हे कोरोना बाधित आले असून 19 बाधितांचा उपचारादरम्यानच मृत्यू झालेला आहे। सातारा जिल्ह्यामध्ये काल दिवसभरामध्ये 874 कोरोना रुग्ण बाधित आढळलेले आहेत। एकूण कोरोना बाधित रुग्णांची संख्या आता 215,531 एवढी झालेली आहे। आजपर्यंत मृत्युमुखी कोरोना बाधितांमध्ये 5,157 रुग्णांचा समावेश आहे। आजपर्यंत बरे होऊन घरी सोडण्यात आलेल्या रुग्णांची संख्या ही 201,725 एवढी आहे। सद्यस्थितीमध्ये उपचार घेणारे 10,992 कोरोना बाधित रुग्ण सातारा जिल्ह्यामध्ये आहेत।